जुळू न येती रेशीम गाठी या मालिकेतून लोकप्रिय झालेली प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांची मन जिंकते. या कार्यक्रमात ती सूत्रसंचालन करताना दिसते, मात्र मालिका विश्वात प्राजक्ता कधी झळकणार याविषयी तिच्या चाहत्यांना उत्सुकता होती आणि या चाहत्यांसाठी तिने एक खास सरप्राईज आणलंय. होय, प्राजक्ता माळी आता मालिका विश्वात पुन्हा झळकणार आहे. पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेत प्राजक्ता महत्वपूर्ण भूमिकेत झळकेल. या मालिकेत प्राजक्ताची खास एंट्री होतीये. नुकताच या मालिकेचा प्रोमोही समोर आलाय, ज्यात प्राजक्ताची सायकलवरून खास एंट्री पाहायला मिळतीये. पूजा गायकवाड असं प्राजक्ताच्या भूमिकेचं नाव असेल. हास्य जत्रेतून हटके सूत्रसंचालनाने प्राजक्ता लक्ष वेधून घेते. मात्र 2010 प्राजक्ताचा टेलिव्हिजन विश्वातील प्रवास सुरू झाला होता. फिरुनी नवी जन्मे नमी, बंध रेशमाचे, सुवासिनी या मालिकांमधून तिने भूमिका साकारल्यात. मात्र त्यानंतर 2013 आलेल्या जुळून येती रेशीम गाठी या मालिकेतून प्राजक्ता प्रचंड लोकप्रिय झाली. ललित प्रभाकर आणि प्राजक्ताची जोडी पसंत केली गेली आणि याच मालिकेतून तिला खरी ओळख मिळाली. या मालिकेनंतर नकटीच्या लग्नाला यायसह या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली. ही भूमिका तितकी प्रभावी ठरली नाही. तर 2018 सुरू झालेल्या महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून प्राजक्ताला पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली. प्राजक्ता ही विविध चित्रपट आणि वेब सिरीज मधूनही झळकत असते, मात्र तिचा टेलिव्हिजन विश्वातील खास चाहता वर्ग आहे. तेव्हा पोस्ट ऑफिस उघडं आहे या मालिकेतून ती काय कमाल करतेय हे पाहणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी, मुंबई. दिसायला गोड, स्वभावाने कडक. एक्सक्यूज मी, पोस्टात येणार पूजा बेधडक. काय मदत करू शकतो तुमची? मीच तुम्हाला मदत करायला आली आहे. मदत आम्हाला? तुम्हा सगळ्यांना ऑफिस टाइमिंगच्या नंतर एक्स्ट्रा एक तास थांबावं लागणार आहे. कामाला लागा. पोस्ट ऑफिस उघडे गुरुवार ते शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठीवर.